हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर आज एक आपण वेगळ्याच लोकेशनला चाललोय. तर लोकेशन मला पण माहीत नाहीये. काल ज्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं, भूषण म्हणजे माझ्या मामाचा मुलगा, तो मला आता घेऊन चाललाय एका लोकेशनवरती. तर बघूया काय आहे लोकेशन एक्झॅक्टली, मला पण माहीत नाही. तर भेटू आपण त्यासोबतच. तर गाईज, लेट झालं ना भरपूर, म्हणून डायरेक्ट अर्ध्या रस्त्यात येऊन भेटलो. भूषणचा फ्रेंड आहे, काय नाव तुझं? पंकज म्हणून फ्रेंड आहे. आणि ॲक्च्युली आमचा पोपट झाला, आम्ही आलो नाश्ता करायला बेलवलीजवळ, पण बंद आहे. तो आमचा पोपट झाला, तर आम्ही डायरेक्ट आता पुढे भेटेल काय लोकेशनवरच भेटतो डायरेक्ट. तर ऑलरेडी लेट झाला आहे, म्हणजे 5:30 वाजले. तर चला डायरेक्ट लोकेशनवरती भेटू. आता आपण लोकेशनवर आलेलो आहे. नडालला आणलंय आपल्याला भूषणने. तर नडालला आपल्याला घेऊन आला गाईज. हा बघा लोकेशन, हा ॲक्च्युली धरण आहे नडालचा. तो मस्त वाटतो गाईज, एकदम भारी आहे. आता आपण थोडेसे ड्रोन फुटेज घेऊ, तर तुम्ही ड्रोन फुटेज थोडे एन्जॉय करा. हा मस्त असा भारी लोकेशन आहे, नडालला आपण आलेलो आहे. हा ऍक्च्युली खालापूर तालुक्यात येतो ना, खालापूर तालुक्यात येतो. तुम्ही बघू शकता माग ड्रोन पण काल आपण अपडेट केला मामाकडे जाऊन, जसं भूषणने काल ड्रोन अपडेट केला. सो ते पण फ्लाय करायचं होतं, तर त्यासाठी आम्ही नडाला स्पॉट आपण चॉईस केला आणि इकडे आलो. तर खूप असं मस्त लोकेशन आहे. आणि तुम्ही माग बघू शकता, तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. जे हे दिसतोय व्हाईट कलरची जे बिल्डिंग दिसते, ते मोरबे डॅम येतो. पण जे आत्ता गेलतो तो पण एक प्रकारचा डॅमच आहे, पण तो डॅम कोणाला पाणी प्रोव्हाइड नाही करत, फक्त एक तलावासारखा आहे ॲज अ तलाव. बाकी तो कोणाला पाणी प्रोव्हाइड नाही करत, पण जो मोरबे डॅम आहे तो सगळीकडे पाणी प्रोव्हाइड करतो. तर काय सांगशील भूषण, कसा मस्त असा पण दरवर्षी येतो, दरवर्षी येतो. आता वीकेंडला भरपूर गर्दी होते इकडे, म्हणजे खूप फॅमिलीज येतात, फ्रेंड्स येतात. आता पण बघा, आमच्या मागे एक फ्रेंड्सचा ग्रुप आलेला आहे. तर मोस्टली जर तुम्हाला जमेल तर वीकेंडला, नका येऊ, वीकडेजमध्ये यायला ट्राय करा. आणि तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा, मी तुम्हाला प्रॉपर लोकेशन देईन त्याचं. आणि हा भूषणचा फ्रेंड पंकज, तू कुठून आलाय? मी कोपरखेरणे. कोपर खेळण्यावरनं आलाय खास. तर आता भूषण त्याला कोपर खेळण्याला सोडायला जाणार आहे. आम्ही आत्ता आहोत खालापूरमध्ये. तर खूप भारी वाटतं इकडे येऊन. आणि नक्की या तुम्ही, नडाल म्हणून विचारा कोणालाही,
तुम्हाला नडाल म्हणून विचारलं की ते धरण कुठे आहे, तर कोणी सांगेल तुम्ही सहज आहे आणि पूर्ण नाही तर चौक विचारला, हा चौक विचारला तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट, तुमची गाडी आहे ती ती त्या स्पॉट पर्यंत पूर्ण येते, टू व्हीलर असो वा फोर व्हीलर असो, त्या स्पॉट पर्यंत पूर्ण येते. फक्त शनिवार रविवार येऊ नका, शनिवार रविवारी गर्दी तर असते प्लस पोलीस पण असतात. सो आणि कोणीही जरी आले तुम्ही शनिवार रविवार आले किंवा इतर कधी वारी आले, तर प्लीज कोणी ज्याला पावता येत नाही त्यांनी कोणी पाण्यात उतरू नका. भले तो खोल नाही पण पुढे भरपूर खोल आहे, जिथं स्टार्टिंगला आपण उभे होतो तिथे खोल नाही आहे पण पुढे थोडं गेलं तर भरपूर खोल आहे. तर इथे जे गाववाले आहेत त्यांना मी विचारलं तर त्यांनी मला माहिती दिली की मध्ये भरपूर खोल आहे, तर कोणीही उतरू नका आणि जेवढ्यात तेवढी मजा करा. जास्ती पाण्यात जायचा प्रयत्न करू नका ज्यांना पावता येत नाही त्यांनी. तर असा हा लोकेशन आहे. तर मग कसं वाटतंय? मला तर पहिलाच एक्सपिरियन्स होता, मला तर भूषण घेऊन आलो इथं पहिल्यांदा, खूप वेळा आलो आधी. आणि हा तर तुम्हाला सांगतो, हा जर भेटला नाही ना कुठे तर हा इथेच भेटेल तुम्हाला जास्ती करून. मोस्टली 100% नाही म्हणा पण 80% इथेच भेटेल या लोकेशनला. मग कसं वाटतंय ब्लॉग मध्ये? एक जर इकडे असंच चांगल्या स्पॉटवर आले तुम्ही जिकडे पाणी वगैरे आहे, तर प्लीज इथे असं घाण करून जाऊ नका. जरी काय आणलं असेल खायला वगैरे तर ते जाताना घेऊन जा आणि प्रॉपर डस्टबिन मध्ये ते तुम्ही थ्रो करा. इकडे जे तुम्ही निसर्ग खराब करून काय आणणार नाही. तुम्ही जे काय आणाल ते प्लीज कचरा टाकू नका, ते तुम्ही तुमच्या सोबत कॅरी करून जा. परत ते जिथून तुम्ही आणलंय तुम्ही डस्टबिनमध्ये वगैरे प्रॉपर टाका, इथे टाकू नका. कारण निसर्ग हे खूप मस्त आहे, निसर्गाशी तुम्ही जेवढं निसर्गावर प्रेम कराल तेवढा निसर्ग तुमच्यावर प्रेम कराल, हे लक्षात ठेवा. तर प्लीज कोणी जर काही खायची वस्तू आणली, इवन छोटासा कागदाचा तुकडा जरी असेल तरी तो तुम्ही कुठेही रस्त्यात टाकू नका, तो तुमच्या बॅगेत भरून तुम्ही डस्टबिनमध्येच टाका. तर गाईज आजचा व्लॉग कसा वाटला? तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपण एकदम म्हणजे पॉझिटिव्हनी व्लॉग करू शकतो, खूप एन्जॉयमेंट करू शकतो. तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगला.